पावसाळ्याच्या सुरुवातीला सर्वत्र रानभाज्या आढळून येतात. अशा भाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यातून शेतकऱ्यांना आदिवासी लोकांना एक आर्थिक स्रोत निर्माण करणे असा त्याचा उद्देश होता. त्यामुळे आपण हा जागतिक रानभाज्या महोत्सव आज कर्मा येथे साजरा केला. हे चांगला उपक्रम माननीय कृषी मंत्री यांच्या संकल्पनेतून पुढे आला आणि त्यामुळे रानभाज्यांचे महत्त्व ग्राहकापर्यंत शहरी लोकांच्या ग्राहकापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. रानभाज्या म्हणजे पावसाच्या सुरुवातीला म्हणजे जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये ज्या नैसर्गिकरित्या येणाऱ्या ज्या रानभाज्या असतात फक्त एक गावांमध्ये लोकांना किंवा आदिवासी भागामध्येच मर्यादित न राहता त्या भाज्यांचे जे काही औषधी किंवा गुणधर्म आहेत आयुर्वेदिकदृष्ट्या तर हे शहरी भागातील लोकांना कशा प्रकारे माहीत होऊन त्यांना त्याचा उपयोग करता येईल म्हणून आजच्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं तालुका कृषी अधिकारी कार्यालय करमाळा येथे. तर आजच्या महोत्सवामध्ये सर्व प्रकारचे जसे कडवंची आहे, तांदूळसा आहे, पाथरी चिघळ आहे, सराटा, शेवगा, हदगा, आंबाडी, चुका, त्यानंतर काही गवती भाज्या आहेत जसे आपण त्यांना केना म्हणतो, त्यानंतर विचका आहे, आघाडा आहे, टाकळा, जे म्हणजे लोकांना वाटतं की ह्या गवत आहेत परंतु त्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आयुर्वेदिक जे महत्त्व आहे तर हे माहीत होण्यासाठी आपण एक प्रदर्शन पण छोट्याखानी भरवलेलं होतं ज्या प्रदर्शनातून त्या रानभाजीचं नाव ओळख कशी करायची आणि त्याचं औषधी गुणधर्म काय आहेत ते पण आपण या महोत्सवाद्वारे प्रदर्शित केलेलं होतं. आणि ह्याचा आता फायदा शेतकऱ्यांना असा होईल की सामान्य ज्या रेग्युलर आपल्या ज्या भाज्या आहेत त्याच्यासोबत ह्या भाज्यांची सुद्धा मागणी वाढेल शहरातल्या लोकांना आणि ह्या भाज्या शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये तयार करून याबाबत त्यांना आणखी अर्थार्जन होईल हाच या मागचा उद्देश होता. तर तो माझ्या मते आज तो सफल झालेला आहे. त्याचे आपण बघतोय ते आहे शेवगा. आता जनरली आपल्याला माहिती आहे की शेवग्याच्या आपण फक्त शेंगाच खातो परंतु शेवग्याचा जे कोहळा पाला असतोय त्याचं मानवी आहारामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे की ह्याच्या दुधाच्या चौपट ह्याच्यामध्ये कॅल्शियम असते, त्याच्यानंतर संत्र्याच्या 6 पट जीवनसत्व म्हणजे व्हिटॅमिन सी, ह्याच्यामध्ये लोह, सगळे अँटीऑक्सिडंट, एक पोटॅशियम ह्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे की ज्याचं उपयोग जे आहे ते मधुमेहावरती उपयोग ह्याचा उच्च रक्तदाब असेल, शारीरिक व मानसिक थकवा असेल, जडपणा या भाजीने कमी होतो. तर ह्याचे जे कोवळी पानं जी असतात जेव्हा नवती फुटून येते हे तर त्या कोवळ्या पानापासून जी भाजी केली जाते त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानंतर आता जी आपण भाजी म्हणू शकत नाही ॲक्च्युअल हे गवत म्हटलं गवत म्हणून प्रसिद्ध आहे सराटा. त्याला काटे असतात त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल त्याच्यामध्ये हे फळ असतं हे काटेदार असतं हे ते परंतु ह्याची जी कोवळी पानं आहेत ते ही आपण त्याची हरभऱ्याची भाजी करतो. जनरली हरभऱ्याच्या शेंड्याची जी भाजी असते त्याप्रमाणे ह्याच्या कोवळ्या शेंड्याची भाजी केली जाते आणि त्या हरभऱ्याच्या भाजीप्रमाणेच ते केली जाते. आणि ह्याचे जे सराटे म्हणजे फळ जे म्हणतो आपण हे जे वाळल्यानंतर ह्याची पावडर करून हे तर तुम्ही ह्याच्यातून घेतलं एखाद्या मधाच्या चाटणातून घेतलं किंवा एखाद्या दुधातून वगैरे घेतलं तर जे मणक्याचे विकार किंवा स्पॉन्डिलिसिस किंवा कमरेचे विकार असतात म्हणजे अस्थिरोग जे आपण म्हणतो ह्याच्यामध्ये ह्या वनस्पतीचं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे.